या ठिकाणी शामबाईंच्या वतीने या ठिकाणी दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. यानंतर गेली 25 वर्ष म्हणजे सन 1996 साली कार्यसम्राट शाखा प्रमुख सुरेश सावंत यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेला पहिला 1996 सालचा पहिला कोकण महोत्सव. हा म्हणता 25 वर्ष झाली कोरोनाचा जो पिरियड सोडला तर, आणि या माध्यमातून पहिल्या कोकण महोत्सवापासून दादांनी आपल्याला एक मोठं सहकार्य केलंय आणि सुजय धुरतांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक करण्याची विनंती मी सुप्रिया धुरत यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच माननीय केंद्रीय उद्योग मंत्री नारायणजी राव राणे साहेब, तसेच आमचे शामबाई सावंत आणि सन्माननीय व्यासपीठ, तसेच उपस्थित माझे बांडूपकर बांडूपची जनता यांचं प्रथम मी स्वागत करते. आज 25व्या कोकण महोत्सवाचा हा महोत्सव म्हटला तर हा अवाढव्य जे रूप आहे हे दादा आपण आज बघताय. आणि मी असं पहिलं तर वाक्य असं बोलेन की दादांची साथ आणि कौतुकाची थाप आज 25 वर्ष सुजयच्या पाठीवर आहे. आणि दादा ज्यावेळेला कोकण महोत्सव करतो दादा येणार आहेत का हा पहिला प्रश्न असतो. मांडूपची जनता नेहमीच कोकण महोत्सवाची वाट बघत असते आणि हा 25 वर्षाचा डोलारा म्हणजे डोलाराच म्हणेन मी हा आज भांडूपच्या जनतेमुळे आम्हाला शक्य झाला. अनेक अडचणीवर मात करत करत आज 25 वर्ष गाठली आणि यासाठी दादा आपण सुजयीचं लवकर नक्कीच कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांच्या साथ असलेले आमचे गणेश मित्र मंडळ, उत्सव परिवार आणि समर्थ प्रतिष्ठान ह्या तिन्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत, धडाडीने काम करत असतात. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला अलोट गर्दी मिळते, भांडूपच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, त्यांचं सहकार्य मिळतं. दादा हा कोकण महोत्सव जेव्हा सुरुवात झाला त्यावेळेला 25 स्टॉल होते आणि आज आपण बघाल तर 125 स्टॉल आणि याच्यामध्ये नवीन व्यावसायिक आहेत.
ही सर्व गर्दी दिसते आहे. विद्युत ज्याप्रमाणे या ठिकाणी झळकते आहे, ही सगळं स्वरूप पाहिल्यानंतर, वैभव पाहिल्यानंतर बरं वाटतं, आनंद वाटतो की भांडुपला या महोत्सवानिमित्त लोकांना काहीतरी विरंगुळा घालवायला एक संधी मिळते. आनंद. काल नितेश येऊन गेला. नितेशही आपल्याशी भरपूर बोललास. महोत्सव हा मुंबईत सुरू करण्यामागचा माझा हेतू हा वेगळा होता, कदाचित त्याप्रमाणे आता अनुकरण होतही असेल. मुंबई अगदी इकडे कल्याणपर्यंत, वसईपर्यंत हे महोत्सव सध्या सुरू आहे. पुण्यालाही महोत्सव सुरू असतो आणि आता दिल्लीलाही सुरू आहे. बांधवांना यातून काय साध्य झालं असं जर कोणी विचारलं तर त्याला उत्तर एकच आहे, मराठी माणूस, मालवणी माणूस व्यवसाय करायला शिकला, त्याला व्यवसायाची सवय लागली, पैसे मिळवायची सवय लागल्यामुळे आज व्यवसायात मराठी माणूस प्रगती करतो हे पाहून ऐकून मला आनंद. बांधव सुरुवातीला आपल्या स्टॉलवर आपण उभं राहायला मराठी माणसांना, मालवणी लोकांना लाज वाटायची, मी कसं काय विकायला उभा राहू. पण आज पाहतात अगदी स्टॉल उभे राहिलेले प्रत्येक स्त्री असो पुरुष असो, माल विकता विकता आपण जाताना हात करतात, दादा मी माझा स्टॉल बरं वाटतं ऐकून. आज व्यवसाय करून आपण प्रगती करतोय, नाहीतर कोकणी माणूस जो मुंबईत यायचा हा नोकरीसाठी यायचा. यापूर्वी आपले पूर्वज मुंबईत आले आणि भांडुपलाही राहायला आले, हे नोकरी निमित्त आले, नोकरी निमित्त व्यवसाय करायला किती जण आले असतील, क्वचितच असतील. पण आता मात्र कुठेही महोत्सव असू द्या, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे बरेचसे उद्योजक छोटे मोठे अशा महोत्सवाला येतात, आपली दुकानं लावतात, कोकणातला निर्माण होणारा माल तिथे विकला जातो आणि आज आपलं कुटुंब हा नोकरीसाठी यायचं. यापूर्वी आपले पूर्वज मुंबईत आले आणि भांडुपलाही राहायला आले, हे नोकरी निमित्त आले, नोकरी निमित्त व्यवसाय करायला किती जण आले असतील, क्वचितच असतील. पण आता मात्र कुठेही महोत्सव असू द्या, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे बरेचसे उद्योजक छोटे मोठे अशा महोत्सवाला येतात, आपली दुकानं लावतात, कोकणातला निर्माण होणारा माल तिथे विकला जातो आणि आज आपलं कुटुंब म्हणा चालवतात, आपली प्रगती साध्य करतात. आज कोकणामध्ये साक्षरतेचं प्रमाण 88% आहे, 88%, 90%च्या जवळ आहे. आणि या मी म्हणेन हा जो व्यवसायातून पैसा येतो त्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातोय आणि मुलं चांगली शिकतायत, वेगवेगळे व्यवसाय सुरू करतायत. आज कोकणामध्ये चालणारे बरेचसे व्यवसाय आपली स्थानिक माणसं करतायत हे पाहून ऐकून बरं वाटतं. त्यामुळे कोकण महोत्सवातून उद्योगाची सवय लावून घेणं आणि उद्योग करणं आणि आर्थिक सुबत्ता प्राप्त करणं यामध्ये कोकणातला मराठी माणूस आता त्याला हा व्यवसाय करायला लागलेला आहे, ही गोष्ट अतिशय चांगली आहे. बांधवांनो अशा आनंदाच्या प्रसंगी राजकारण करावं असं मला अजिबात वाटत. सध्या मी केंद्रात आहे, महाराष्ट्रात साधा शिवसेनेत असताना शाखा प्रमुख झालो, नगरसेवक झालो, BST चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि त्यानंतर परत आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री
एवढी सगळी पद तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला मिळाली अशी तुमच्याबद्दलची माझी समज आहे, समज आहे. आणि म्हणून मला तसं वाटतं, आयुष्यात जेवढी जेवढी संधी मिळाली त्या संधीचा उपयोग कोकण आणि या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आपण त्याचा उपयोग करून या महाराष्ट्रातील जनतेला एक लोककल्याणकारी राज्य अवगत करावं, लोककल्याणकारी राज्य निर्माण करावं यासाठी प्रयत्न करत असताना मी माझ्या खात्याचा पूर्ण उपयोग करून या महाराष्ट्रातील जनतेला एक लोककल्याणकारी राज्य अवगत करावं, लोककल्याणकारी राज्य निर्माण करावं यासाठी प्रयत्न करत असताना मी माझ्या खात्याचा पूर्ण उपयोग करतो, पूर्ण उपयोग करतो. बांधव मी कोकणात 90 साली मला पाठवलं माननीय बाळासाहेबांनी आमदार नाशी उमेदवारी देऊ, त्यावेळेला सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न 35,000 रुपये होत, 35,000. आज विचारलं तर किती आहे सांगा मला, 2.25 लाख, 2.25 लाख पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न झालाय. आज किती प्रकारचे उद्योग सुरू झाले मला सांगा, फळ फळावर आहे त्याच्यापासून बाय प्रोडक्ट अनेक प्रकारचे उत्पादन काढली जातात, बाजारात विकली जातात. एवढंच काय, जगाच्या बाजारपेठेत आज आपल्या कोकणातला माल जातोय, एक्सपोर्ट होतोय, किती चांगली गोष्ट आहे, प्रगतीशील. रेल्वे म्हणा, चौपदरी रस्ता म्हणा, विमानतळ म्हणा, जलवाहतूक म्हणा, कोणत्या प्रकारचं वाहतूक व्यवस्था आपल्या कोकणात जात नाही सांगा मला, बोटीने जाता येतं, चौपदरी रस्त्याने जाता येतं, विमानाने जाता येतं, रेल्वेने जात येत, अन्य सगळ्या जिल्ह्यांना ही व्यवस्था नाहीये. विमानतळाला पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास साध्य करावा म्हणून मी हट्टाला पेटून विमानतळ आणला. आता गोव्याचा विमानतळ आपल्या बाजू झाला, इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या बाजूला, आता सिंधुदुर्ग दोडा मार्ग असो, सावंतवाडी असो, वेंगुर्ला असो, कुडाळ असो किंवा मालवण असो, कणकवली, देवगड, वैभववाडी, हे सगळे तालुक्यामध्ये भरभराट होऊ शकेल अशा प्रकारची संधी आलेली आहे. संधीचा फायदा आपल्या लोकांनी उठवला पाहिजे. जत्रेपूरचा व्यवसाय नाही तर वर्षाचे 365 दिवस आपण व्यवसाय करून पैसे मिळवून आपण मोठा व्यवसायाचं नियोजन करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. मराठी माणूस उद्योजक, मुंबईत 1,000 कोटीची उलाढाल होते त्यामध्ये मराठी माणसाची टक्केवारी सांगता यायला पाहिजे. आज 1,000 कोटीमध्ये आपण 1% पण नाही आहोत, पण भविष्यात व्यवसायामध्ये प्रावीण्य मिळून 5%, 10%, 15%, 20% या एकूण उलाढालीमध्ये मराठी माणूस 1% पण नाही आहोत, पण भविष्यात व्यवसायामध्ये प्रावीण्य मिळून 5%, 10%, 15%, 20% या एकूण उलाढालीमध्ये मराठी माणूस कोकणी माणूस दिसला पाहिजे अशासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझ्याजवळ केंद्रात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत, 80% उद्योगधंदे माझ्या खात्यामध्ये आहेत. माझं काम आहे उद्योजक बनवणं, व्यावसायिक बनवणं, रोजगार निर्माण करणं, दरडोई उत्पन्न वाढवणं, GDP वाढवणं, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम माझा विभाग करतो. देशाचं उत्पन्न वाढवण्याचं काम MSME करताय आणि त्यामध्ये तुम्ही सगळे असले पाहिजेत व्यावसायिक म्हणून. लागेल ते मार्गदर्शन आणि सहकार्य मी द्यायला तयार आहे. सिंधुदुर्गात मी अधिकारी घेऊन गेलो, 72 अधिकारी केंद्रातून नेले. कोण कोणते उद्योग, 1,000 उद्योग आहेत, 1,000 करणारे तरुण तरुणी पुढे यायला पाहिजे. नोकरी शोधत बसण्यापेक्षा MSME कडे या, फॉर्म भरा आणि उद्योजक व्हा, लाखोने रुपये मिळवा. श्रीमंती मागून दुकानात विकत मिळत नाही,
तर श्रीमंत होण्यासाठी मेहनत परिश्रम याचा उपयोग करावा. डोक्याबरोबर मेहनत आणि परिश्रम करून पैसे मिळवण्याचं काम केलं पाहिजे. आपण उद्योजक बनावं या ईर्ष्येने भावनेतून आपल्या तरुण पिढीने काम केलं पाहिजे. आणि तसं केल्यास कोकण, मी सांगेन कोकणाला वैभव ईश्वराने फार दिलाय, एवढं वैभव दिलाय काय नाही. अहो आपल्या सिंधुदुर्गला 121 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. समुद्रामुळे किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला. शिवाजी महाराजांचा पदस्पर्श आपल्याला जिल्ह्याला झालेला आहे. वनस्पती किती, औषधी वनस्पती आपल्या जंगलात किती आपल्याला माहित नाही. मी फार्मास्युटिकल कंपन्या जिल्ह्यात याव्या, औषधी कंपन्या याव्या, मी प्रयत्न करतोय. केंद्राच्या त्या विभागाला मी पत्र देऊन सांगितलं, या आणि आमच्या जंगलामध्ये फिरा, सर्वे करा आणि कोणकोणते वनस्पती कोणकोणत्या रोगावर उपाय करणारे आहेत ते शोधा, तशा आम्ही या ठिकाणी कंपन्या आणू. बांधवण सगळं काय आहे, पाऊस आहे 150 इंच. आंबा काला मी पत्र देऊन सांगितलं, या आणि आमच्या जंगलामध्ये फिरा, सर्वे करा आणि कोणकोणते वनस्पती कोणकोणत्या रोगावर उपाय करणारे आहेत ते शोधा, तशा आम्ही या ठिकाणी कंपन्या आणू. बांधवण सगळं काय आहे, पाऊस आहे 150 इंच. आंबा काजू नारळ सुपारी फणस करवंद काय नाहीये, जांभळं काय नाही, किती फळ आहेत. काही ठिकाणी एक फळ असत, हिमाचलला सफरचंद आहे. तर आपल्याकडे आंब्याबरोबर किती काही गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण व्यवसाय करणं शिकतो. काही लोक टीका करतात, कोणतरी इथे आहे चिंपट संपादक सामना, नाव घेत नाही मी, माझ्यावर टीका करतो. बांधवणार मुद्दाम सांगतो, जवळ आहे बाय काजूरगाव म्हणून. अरे कोणाचं तू काय करतोयस, इथे येऊन दाखवा, जाऊन दाखवा, करून दाखवा. शिवसेनेत 39 वर्ष पद भोगायला आलो नव्हतो. शिवसेना निर्माण होत होता ना, माझं योगदान आहे. बाळासाहेबांना माहित आहे, उद्धव ठाकरेला माहित नसेल तेव्हा तो शिवसेनेतच कामच करत नव्हता, कामच करत नव्हता. जे आम्ही भोगला, मी का, शाम का, असंख्य तेव्हाचे शिवसैनिक आता असतील, ते आताचे नाही भोगू शकत. आता सुखी जीवन भोगणारे शिवसैनिक काय, आयत्या बिळावर नागोबा. त्या उद्धवचं योगदान काय शिवसेना पक्षाप्रमुख, तू काय केलंस, कुठल्या जिल्ह्यात गेलास, महाराष्ट्रात कुठे शिवसेना घेऊन गेलास, कुठल्या शाखेचं उद्घाटन केलं, महाराष्ट्रातल्या कुठल्या सैनिकाचं दुःख तू पुसलास, कोणाला घर दिलं, कोणाला नोकरी दिली, उपासमारीच्या जे अन्न दिलं, एक तरी उदाहरण द्यावा उद्धव ठाकरेंनी, नाही तर मी देतो. कोणत्या जिल्ह्यात पोचलो नाही मी, दुष्काळी म्हणा, संकटकाळी म्हणा, दंगलींच्या वेळे म्हणा, नारायण राणेच पोचला. तेव्हा हा नव्हता, हा छपऱ्या नव्हता, नव्हता संपादक चांगलं लि बांधवण आहे. हा खासदार आहे ना, हे माझं पाप आहे, आज सांगतो मी तुला. बाळासाहेबांनी एकदा त्यावेळेला साहेब असताना मला बोलवलं, मी वरती साहेबांकडे गेलो, हा तिथे बसला होता. मी साहेबांनी नमस्कार केला, मला म्हणले बस. मी काय साहेब बोलवलं तुम्ही, नारायण मी अपोजिशन लीडर होतो विधिमंडळात, हा छपऱ्या नव्हता, नव्हता संपादक चांगलं लि बांधवण आहे. हा खासदार आहे ना, हे माझं पाप आहे, आज सांगतो मी तुला. बाळासाहेबांनी एकदा त्यावेळेला साहेब असताना मला बोलवलं, मी वरती साहेबांकडे गेलो, हा तिथे बसला होता. मी साहेबांनी नमस्कार केला, मला म्हणले बस. मी काय साहेब बोलवलं तुम्ही, नारायण मी अपोजिशन लीडर होतो विधिमंडळात, संजय राऊतला खासदार बनवायचं आहे, उद्या फॉर्म भरायचा आहे, त्याला घेऊन जा आणि खासदार कर. साहेबांसमोर मी कधी आयुष्यात नाहीच म्हणाल नाही, म्हणलं हो सर,
करतो मी। दुसऱ्या दिवशी त्याला विधान भवनात मी बोलवलं, म्हणलं कागदपत्र घेऊन ये। मी माझ्या दालनात बोलवलं ऑफिस मध्ये, म्हणलं संजय राऊत ये, म्हणलं कागदपत्र दाखव। कीर्तिकर वगैरे होते, शिवालय बाजूला होत। उद्धव ठाकरेंनी संजयच्या विरोधात शिवालय मध्ये दुसरा उमेदवार आणून बसवला होता। कीर्तिकरला वगैरे सांगितलं की शिवालय मध्ये जो बसवला त्या नेत्याचं नाव नाही सांगणार, त्याचा फॉर्म भरा। पण मला बाळासाहेबांनी संजय राऊतचं नाव सांगितलं। मी संजयला कागद दे, बंधू भगिनीनो आणि पत्रकार असेल तर ऐका, हा संजय राऊत खासदार म्हणायला निघाला, इलेक्शन यादीत नाव नव्हतं। मी म्हणलं अरे इलेक्शन यादीत तुझं नाव नाही, गप्प बसला नाही साहेब। म्हणलं फॉर्म कसा भरणार, अरे इलेक्शन यादीत पहिलं नाव लागतं, आपल्याला झेरॉक्स द्यावं लागणार नावाची, नाही म्हणलं। मी ठीक आहे काय बोललो, फॉर्म भर। फॉर्म भरला, फॉर्म तिकडे दिला आणि दुसऱ्या दिवशी स्क्रुटिनी होती, चाचणी होती। दुसऱ्या दिवशी मी गेलो त्याच्याबरोबर, तिथे चाचणी होती, स्क्रुटिनी होती। तिथे गेलो, काँग्रेसच्या नाव सांगतो, रोहिदास पाटलाने ऑब्जेक्शन घेतलं, हात वर केला, त्याने हात वर केला, मी पाहिला। म्हणलं दाजी माझा म्हणतो, मी हाताने घेत, दाजी खाली बस, त्यांना दाजी म्हणायचे रोहिदास पाटील, ते खाली बसले। स्कुटीने मध्ये त्याला पास करून घेतला मी, इलेक्शन रोल मध्ये नाव नसताना बांध होणार, माझा म्हणतो, मी हाताने घेत, दाजी खाली बस, त्यांना दाजी म्हणायचे रोहिदास पाटील, ते खाली बसले। स्कुटीने मध्ये त्याला पास करून घेतला मी, इलेक्शन रोल मध्ये नाव नसताना बांध होणार, हा खासदार व्हायला खर्च मी केला, आज रक्कम सांगणार नाही। एवढे उपकार खासदार बनवला, खर्च मी केला, हा माणूस माझ्या मला टीका करतो आणि माझ्या हे काढतो, काय योगदान, काय डेअरिंग म्हणायची, काय करू शकतो काय नाही, असं कुठे जाशील रे। खरं म्हणजे आता त्याला बाहेर राहायची काही म्हणजे त्याची पात्रता नाही, तो आता जेलमध्येच। एवढी हेराफेरी आहे ना, सगळी सगळी हेराफेरी आहे। आता लवकरच जाईल तो आतमध्ये। तू मला काही चॅलेंज देऊ नको, म्हणजे तू सांगशील त्या दिवशी। परवा मी आलो कुर्ला स्टेशनला, पत्रकारांनी प्रश्न होती, म्हणलं चल माझ्याबरोबर गाडीत बस, त्याचं घर दाखव, मी येतो। अरे मुंबई महाराष्ट्र ही शिवसेना गावागावात पोचवणारे आम्ही आहोत, आता तसे सैनिक नाही राहिले, नाही रे। श्यामला विचारा, त्याचे विचारा, प्रत्येकाने किती केसेस घेतल्या अंगावर, कोणाच्याही अंगावर 30 कमी केसेस नव्हत्या। आम्ही वाचलो, आमच्या आई वडिलांची पुण्याई, यांची पुण्याई नाही, आई वडिलांची पुण्याई, आमच्या देवदेवतांची पुण्याई। आणि आता आम्हाला शिवसेना काय अवस्था झाली हो, शिवसेनेचे 40 आमदार दिवसा डोळे जातात निघून एकनाथ शिंदे बरोबर, आणि उघड्या डोळ्याने पाहणारे शिवसैनिक उद्धव ठाकरे अडला का, हे रडतात। रडणारी शिवसेना कधीच नव्हती, त्याला शिवसेना नाही म्हणत, लढणारी शिवसेना होती। अरे छत्रपतींचं नाव आम्ही सांगायचो, आमच्या अंगात रक्त होत। आता कुठे आहे तुमचं सळसळ, जातात काय येतात काय, दिवसा डोळा चाललंय, आणि आपल्या घोषणा दोन्ही द्या अजून द्या, आणि दुसऱ्यांना खोके म्हणतात। अरे एवढं एवढं घेतलं कुठे ठेवलं ते सांगा, तुम्ही नाही घेतले खोके, आम्ही काय गुच्छ नेऊन घेऊन जायचो का मातोश्रीला, आम्ही काय घेऊन द्या जायचो। उद्धव सांगेल त्या दिवशी, मी सांगेन उद्धव आम्ही काय काय पोचवलं, कुठल्या कुठल्या माळ्यावर कसं पोचवलं। उद्धव ठाकरे अडला का, हे रडतात। रडणारी शिवसेना कधीच नव्हती, त्याला शिवसेना नाही म्हणत,
लढणारी शिवसेना होती। अरे छत्रपतींचं नाव आम्ही सांगायचो, आमच्या अंगात रक्त होतं। आता कुठे आहे तुमचं सळसळ? जातात काय, येतात काय, दिवसाढवळा चाललंय। आणि आपले घोषणा दोन द्या, अजून द्या, आणि दुसऱ्यांना खोके म्हणतात। अरे एवढं एवढं घेतलं कुठे ठेवलं ते सांगा, तुम्ही नाही घेतले खोके? आम्ही काय गुच्छ नेऊन घेऊन जायचो का मातोश्रीला? आम्ही काय घेऊन जायचो? उद्धव सांगेल त्या दिवशी, मी सांगेन उद्धव आम्ही काय काय पोचवलं, कुठल्या कुठल्या माळ्यावर कसं पोचवलं। बोलायला लावू नकोस, मी 39 वयाच्या 15 वर्षापासून मी शिवसेनेत होतो। बाळासाहेबांसाठी आम्ही वेडे होतो। साहेबांनी प्रेमही दिलं आणि विश्वासही दिला, म्हणून आम्ही त्यागाला तयार होतो। आम्ही जीवाची पर्वा नव्हतो करत, नाही केली आम्ही। हे असे नाही संपादकाचा पण पगार घ्यायचा, नेता म्हणून इकडे तोडवायची करायची, हे द्या। आमचा त्याग आहे शिवसेनेसाठी, माझा त्याग आहे, माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिका त्याग आहे। आणि हे ऐकत्या वेळावर 2.5 वर्ष बसले उद्धव ठाकरे, काय केलं हो माणूस? चल मी आहे कोकणात, सिंधुदुर्ग रत्नागिरीचाच गेलतो खालचा कोकण, काय केलं? मी पालकमंत्री होतो तिथपर्यंत मी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 250 कोटी रुपये देत, 250 यांनी 125 वर दिले नाही आणि तेही खर्च केले नाही। काय नुसता बडाय कोकणाच्या वाशेर कोकणी माणूस? अरे कोकणासाठी काय केलं? रस्ते, पाणी, वीज, तिथल्या लोकांसाठी पोटाचा प्रश्न, नोकरी धंदे, काय केलं? विमानतळ मी करत होतो, हा विनायक राऊत आंदोलन, जागा द्यायची नाही, शेतकरी अन्याय होता। मी आणि प्रभू उद्घाटनाला, भूमिपूजनाला आणि विरोध करतो, विमानतळाच्या उद्घाटनाला हे मंचावर मी पाहिलं। अरे विनायक राऊत नाही घेऊन स्वागत करायला, मी उद्धवला सांगितलं हा पहिला तोडपाणी, या एअरपोर्टच्या कामात यांनी पैसे खाल्ले आहेत, हा खासदार हा फक्त टक्केवारीसाठी सिंधू कोकणात आलाय। तोंडावर सांगितलं, कोणी माझे काय करू शकले नाही, मी एकटा होतो तिथे, दोन्ही बाजूला झाडं वगैरे, मध्ये झाडं, कसा रस्ता आहे, वाटत का आपण कोकणातून चाललोय? बांधवण्याचा अभिमान पाहिजे, आपला माणूस काय करू शकतो याचा अभिमान कोकणी माणसाने ठेवावा। भविष्यात तसंच काम करणारे निपजतील, एक राणे होऊन चालणार नाही, एक नारायण राणे झाला, असंख्य नारायण राणे निर्माण होतील, तर कोकण जगाच्या पाठीवर नाव होईल, जगाच्या। आज तुमचा प्रतिनिधित्व दिल्लीत करतोय, देशभर, परवा मी गेलो त्रिपुरा, दिल्लीहून 2.5 तास विमानाला लागतात, मणिपूर देशाच्या टोकाला, इकडे गेलो जम्मू काश्मीर, देश देशभर फिरतोय। फिरत असताना मी कोकणाला विसरत नाही, माझा कोकण, उदाहरण सांगतो, माझा कोकण असा, माझ्या कोकणातला आंबा असा आहे, मासे असे आहेत, कुठेही कोणी मासे म्हणले नाही, नाही माझ्या माशाची तुलना नाही होऊ शकत, अभिमानाने आम्ही बोल। बांधवांनो मी जे बोललो ते आतापर्यंत केलंय, माझ्या आयुष्यातली साहेबांच्या कृपेने आणि आता भाजपच्या कृपेने मला 10 पदं मिळाली, लाईनी न मागता मिळाली, आजी आजी नाही केली, 10 पदं मिळाली। आणि नगर सेवक, BST चेअरमन, आमदार, मंत्री, किती खात्याचा मंत्री झाला, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परिषदेवर आमदार, खासदार आणि आता मंत्री। बांधव सगळ्या पदाचा उपयोग मी जनतेसाठी, लोकांसाठी, महाराष्ट्र देश आणि माझ्या कोकणासाठी, अजून बरंच करायचं, बरंच करायचं, मला उद्योग आणायचे तिथे, कोकणी माणसाला उद्योजक बनवायचं आहे। कोकणच्या सुंदर कोकणामधून मला बेकारी कायमची हटवायची आहे, दारिद्र्य हटवायचं आहे, गरिबी हटवायचं आहे, अशा जोगा अशासाठी मी काम करणार, फक्त तुमचे आशीर्वाद द्या, सहकार्यही मागत नाही, फक्त आशीर्वाद। कोणाच्या सांगण्याला बळी पडू नका,
अरे नारायण राणेला टीका करायला आता शिवसेनेत पुरुष राहिला नाही हो, पुरुष राहिला नाही, कोण गेले सिंधुदुर्गात? अंधारेबाई, अंधारेबाई आणि नारायण राणे बद्दल बोलते आणि काही तकली टाळ्या मारतात. 90 गेलो ना, काही गावात प्यायला पाणी नव्हतं, काही वाडे आणि गावात रस्ते नव्हते, डॉक्टरची व्यवस्था नाही. मी जनतेसाठी, लोकांसाठी, महाराष्ट्र देश आणि माझ्या कोकणासाठी अजून बरंच करायचं, बरंच करायचं. मला उद्योग आणायचे तिथे, कोकणी माणसाला उद्योजक बनवायचं आहे. कोकणच्या सुंदर कोकणामधून मला बेकारी कायमची हटवायची आहे, दारिद्र्य हटवायचं आहे, गरिबी हटवायचं आहे. अशा जोगा अशासाठी मी काम करणार. फक्त तुमचे आशीर्वाद, सहकार्यही मागत नाही, फक्त आशीर्वाद. कोणाच्या सांगण्याला बळी पडू नका. अरे नारायण राणेला टीका करायला आता शिवसेनेत पुरुष राहिला नाही हो, पुरुष राहिला नाही, कोण गेले सिंधुदुर्गात? अंधारेबाई, अंधारेबाई आणि नारायण राणे बद्दल बोलते आणि काही तकली टाळ्या मारतात. 90 गेलो ना, काही गावात प्यायला पाणी नव्हतं, काही वाडे आणि गावात रस्ते नव्हते, डॉक्टरची व्यवस्था नाही, डॉक्टरच नव्हते, 400 जास्त शिक्षक शाळांमध्ये नव्हते, काय परिस्थिती होती तेव्हाचं. 35,000 पर डे पर कॅपिटल इन्कम, दड उत्पन्न मी 2,25,000 नेलं. कसं नेलं? आज घराघरामध्ये उद्योग चालले आहेत बघा, घराघरामध्ये कशाचं काय बनत नाही हो. परवा काही तरुण आले माझ्याकडे, शिकलेले होते, हातात त्यांच्या चिंचेचा पाला होता आणि चिंच होत. मी लग याचं काय करता? मला दादा तुमच्याकडे आलोय, आम्ही चिंचेची झाडं लावली आहेत आणि चिंचेचे बिया आपण काय करत नाही, फेकून देतो. या मुलाने चिंचेची बियाची पावडर केली आणि जर्मनीला एक्सपोर्ट करतात औषध याच्यासाठी, फार्मास्युटिकलसाठी. चिंचाच्या बिया, कोकमाच्या बिया याची पावडर कुठे जाते? जर्मनी. फणसाची बियाची पण पावडर द्यायला लागली, जे आपण साठवून ठेवायचो आणि पावसात पावसात भाजी करायचो, आता त्या बियांची पावडर आज ती पण परदेशात जा. बऱ्याच गोष्टी होत आहेत, बऱ्याच. आपण चहा, गवती चहा म्हणतो, चहा का चाला वापरतो, कुंडीत थोडीशी लावतो. मी आसाममध्ये गेलो, आसाममध्ये पाहिलं या गवती चहाचे मळेच्या मळे डोंगरात. अत्तराच्या फॅक्टरी आहेत, 25 आहेत अत्तराच्या आसाममध्ये. त्या गवती चहापासून चहा आणि सगळे महिला उद्योग, त्या सगळ्या फॅक्टरी महिलांचे. बंधू भगिनीने एक उदाहरण दे, जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही यात्रेला आला, आनंद लुटायला आलात, मी व्यत्यय आणणार नाही. माझ्याकडे एक दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली, मुलगी आली ती मिरझोरामची होती, अगदी हिमालयाच्या बाजूला. मला म्हणले, त्यांनी मला बरीच म्हणाले ते टेबलावर त्यांनी काय गोष्टी अशा ठेवल्या डब्यात. म्हणलं काय आहे? ते मशरूम आहे. ती ग्रॅज्युएट झाली दिल्लीला, परदेशात 2 गेली आणि जगात त्या वेगवेगळ्या देशात निर्माण होणार मशरूम, अमेरिकेचं जे मशरूम कॅन्सरवर औषधी म्हणून वापरलं जातं, खाल्लं जातं, ते मशरूम तिने बनवलं. असे अनेक शेकडो पद्धतीचे मशरूम निर्माण केले. बांधवानं ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती नोकरीला लागू शकत होती, न जाता परदेशात गेली, शिक्षण घेतलं, आपल्या मिरझोरामला गेली आणि मिरझोरामला जाऊन फॅक्टरी टाकली. आज तिच्याकडे 7,000 महिला काम करतात, 7,000. याला जिद्द म्हणत, जिद्द म्हणत. ती बोलले, मी विचारत तू का परदेशात गेली?
ते होते मी एकटी नोकरी करू शकत होती, पण माझ्या राज्यातल्या लोकांना आज बेकार आहे, त्यांना काहीतरी मी उद्योग द्यावा म्हणून मी हा उद्योग केला आणि मला आता रिसॉर्ट करायचे आहेत म्हणून तुमच्याकडून कर्ज पाहिजे यासाठी मी आलोय. मी तिला सिंधुदुर्गात पण नेलं, भाषण करायला नेलं, तू कसं प्रगती केली, कसा उद्योग करत सांग, याला प्रगती. अरे मराठी तरुणांना कोकणी असो की महाराष्ट्र असो भडकवायचं काम करू शकता हो. दुसरं खोके खोके म्हणता, पण खोकेवाले का गेले, खोके कुठून आले, तुम्ही तुम्हाला सोडून का गेल्याचा विचार उद्धव ठाकरेंनी केलाय. माणूस की नसलेला व्यक्ती राजकारणात एकत्र, उद्धव ठाकरे म्हणतो. मला त्याच्यावर बोलायचं पण नाही, पण बांधवाने मी तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये जो विचार कराल, आपल्या भलाचा करा, कल्याणाचा करा, मराठी माणसाच्या हक्कासाठी काम करणारे कोण आहेत, आपल्या अन्याय झाला धावून कोण आहे. अत्तराच्या फॅक्टरी आहेत, 25 फॅक्टरी आहेत अत्तराच्या आसाममध्ये, त्या गवतीच्या पासून चहा आणि सगळे महिला उद्योग, त्या सगळ्या फॅक्टरी महिलांचे. बंधू भगिनी एक उदाहरण दे, जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही यात्रेला आला, आनंद लुटायला आलात, मी व्यत्यय आणणार नाही. माझ्याकडे एक दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली, मुलगी आली ती मिरझोरामची होती, अगदी हिमालयाच्या बाजूला. मला म्हणले, त्यांनी मला बरीच म्हणाले, ते टेबलावर त्यांनी काय गोष्टी अशा ठेवल्या डब्यात, म्हणलं काय आहे, ते मशरूम आहे. ती ग्रॅज्युएट झाली दिल्लीला, परदेशात 2 वर्ष गेली आणि जगातल्या वेगवेगळ्या देशात निर्माण होणारं मशरूम, अमेरिकेचं जे मशरूम कॅन्सरवर औषधी म्हणून वापरलं जातं, खाल्लं जातं, ते मशरूम तिने बनवलं. असे अनेक शेकडो पद्धतीचे मशरूम निर्माण केले. बांधवानं ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती नोकरीला लागू शकत होती, न जाता परदेशात गेली, शिक्षण घेतलं, आपल्या मिरझोरामला गेली आणि मिरझोरामला जाऊन फॅक्टरी टाकली. आज तिच्याकडे 7,000 महिला काम करतात, 7,000. याला जिद्द म्हणतो. ती बोलले, मी विचारत, तू का परदेशात गेली, ती बोलते मी एकटी नोकरी करू शकत होती, पण माझ्या राज्यातल्या लोकांना आज बेकार आहेत, त्यांना काहीतरी मी उद्योग द्यावा म्हणून मी हा उद्योग केला आणि मला आता रिसॉर्ट करायचे आहेत म्हणून तुमच्याकडून कर्ज पाहिजे यासाठी मी आलोय. मी तिला सिंधुदुर्गात पण नेलं, भाषण करायला नेलं, तू कसं प्रगती केली, कसा उद्योग करत सांग, याला प्रगती. अरे मराठी तरुणांना कोकणी असो की महाराष्ट्र असो भडकवायचं काम करू शकता हो. दुसरं खोके खोके म्हणता, पण खोकेवाले का गेले, खोके कुठून आले, तुम्ही तुम्हाला सोडून का गेल्याचा विचार उद्धव ठाकरेंनी केलाय. माणूस की नसलेला व्यक्ती राजकारणात एकत्र, उद्धव ठाकरे म्हणतो. मला त्याच्यावर बोलायचं पण नाही, पण बांधवाने मी तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये जो विचार कराल, आपल्या भलाचा करा, कल्याणाचा करा, मराठी माणसाच्या हक्कासाठी काम करणारे कोण आहेत, आपल्या अन्याय झाला धावून कोण आहे पाहिजे यासाठी मी आलोय. मी तिला सिंधुदुर्गात पण नेलं, भाषण करायला नेलं, तू कसं प्रगती केली, कसा उद्योग करत सांग, याला प्रगती. अरे मराठी तरुणांना कोकणी असो की महाराष्ट्र असो भडकवायचं काम करू शकता हो. दुसरं खोके खोके म्हणता, पण खोकेवाले का गेले, खोके कुठून आले, तुम्ही तुम्हाला सोडून का गेल्याचा विचार उद्धव ठाकरेंनी केलाय. माणूस की नसलेला व्यक्ती राजकारणात एकत्र, उद्धव ठाकरे म्हणतो. मला त्याच्यावर बोलायचं पण नाही, पण बांधवाने मी तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये जो विचार कराल, आपल्या भलाचा करा, कल्याणाचा करा, मराठी माणसाच्या हक्कासाठी काम करणारे कोण आहेत, आपल्या अन्याय झाला धावून कोण येणार, रक्षण कोण देणार, पोटाचा प्रश्न कोण सोडू शकतो, घराचा प्रश्न कोण सोडू,
क्षमता ताकत कोणामध्ये आहे? या पळकुट्यांसारखी नाहीये, पळकुट्यांसा. आणि म्हणून संजय राऊत तू तोंड बंद कर, नाही तर काहीतरी परत नारायण जिवंत आला तर तोंड आपोआप बंद होईल तुझं, लक्षात ठेव. मला काम करू दे, देशात काम करतोय. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाला मिळाल्या पदाला जाग एवढंच मी सांगेन बांधवानो. मी फक्त तुम्हाला चांगलं ते सांगण्यासाठी आलो, व्यवसाय करा. हा छोटे छोटे व्यवसाय बघा आणि छोट्या व्यवसायातून मोठं कसं जाता येईल. छोटस जर सिंधुदुर्ग हॉटेल असेल तर मुंबईत एखादं ग्रेड वन हॉटेल कसं होईल, कसं होईल? मी सुरुवातीला चेंबूरला असंच हॉटेल चालू केलं ग्रेड वन, आणि आता गोव्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल मी उभारतोय. हे बघा, एक ग्रेड वन वरून चेंबूरला मी फाईव्ह स्टार पर्यंत पोहोचलो. मला 50 वर्ष लागली, 50 वर्ष लागली, एका दिवसात नाही. मी राजकारणात असलो तरी मी व्यावसायिक आहे, व्यावसायिक आहे. त्यामुळे व्यवसाय पोटापाण्याचं काम, व्यवसाय पहिला आणि नंतर. कोणाच्याही कोणत्याही सांगण्याला भडकाभडकी करत असेल, लावालावी करत असेल, ऐकू नका. सुजय तू 25वा तुझा आहे, मी तुला शुभेच्छा देतो. फार चांगलं काम करतो, रस्ता चुकू नकोस. मध्ये मध्ये पाय कुठेतरी इकडे तिकडे पडतात, वहिनी कुठे गेल्या? त्या वहिनी आता भविष्यात सांभाळतील. हा, योग्य ठिकाणी पाय टाक जिथे यश आहे, चांगली माणसं आहे, निष्ठावान, प्रामाणिक, समाजासाठी काहीतरी करणारी, त्यांची संगत कधी सोडू नकोस. संगत सोडू नको, नको त्यांच्या संगतीत जाऊ नकोस. मग माणसं हातातून बाजूला गेली तरी काही करू शकत नाही. नारायण राणे शिवसेनेत असताना पक्षाच्या बाहेर जायची कोणाची हिंमत होती का हो केव्हा? नाही कोणाची हिंमत, काय सांग, होती काय? काय कोण जाईल? पण आता दिवसा ढवळा जात नाही. दुसरं ते पिल्लू फार फार बोलत होता, आता सुशांतचं हे चौकशी लागल्यावर गप्प झालं ते पिल्लू. काय बोलतो काय नाही, माणसं ओळखतो काय? ही शिवसेना कोणी घडवली, कशी घडवली, काय केलं आम्ही, बाळासाहेब हा कोणाला मारायचं, मारायचे हे राजे? त्या नारायणला फोन लाव, बोलव, त्याला बोलवायचे, काय काम सांगायचे. म्हणा आम्ही केलेले काम एक तरी काम तुम्ही करू शकता? साहेबांनी कमवलं 45 वर्षात, यांनी 2.5 वर्षात गमवलं. त्यामुळे शिवसेना ही संपलेली. आज राज येणार होते ना, हा राज ठाकरे येत आहेत. त्याच्या अगोदर मी माईक मोकळा करीन, म्हणजे आल्या आल्या ते बोलू शकतील. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो की ही कोकण महोत्सव वर्षानुवर्ष चालू राहील, भांडुपकरांची सर्वांची प्रगती अशी चांगली होत जाऊ द्या, इथल्या तरुणांना नोकऱ्या व्यवसाय मिळू द्या आणि त्यांनी करावेत. MSME बद्दल जर काय असेल तर जरूर मला हाक मारा, तुमच्या हाकेला ओ देऊन मी तुम्हाला मदतच करेन, मदत करेन. मी कोकणाचा आहे, कोकणातच राहणार, महाराष्ट्रातच राहणार, मी काय कुठे जाणार नाही, जाणार. त्यामुळे कोणी काही जरी बोलले, किती टीका केली, मी योग्य वेळी त्याचे योग्य अदल घेणार. मी विसरणारा माणूस नाही. आपल्या एक तर कोणी रस्त्यात जाऊ नये आणि गेलेला मी काय तसं सोडत नाही. त्यामुळे संजय पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिर, सुरक्षित राह, नाहीतर जेल उत्तम आहे, परत जा, सुरक्षित राह. असो बंधू भगिनीनो मातानो, सालाप्रमाणे सुजयने बोलवलं, आमंत्रण दिलं, मी आलो तुम्हाला सगळ्यांना भेटून. मला इथल्या तरुणांना नोकऱ्या व्यवसाय मिळू द्या आणि त्यांनी करावेत. MSME बद्दल जर काय असेल तर जरूर मला हाक मारा, तुमच्या हाकेला ओ देऊन मी तुम्हाला मदतच करेन, मदत करेन. मी कोकणाचा आहे, कोकणातच राहणार, महाराष्ट्रातच राहणार, मी काय कुठे जाणार नाही.
जाणार. त्यामुळे कोणी काही जरी बोलले किती टीका केली, मी योग्य वेळी त्याचे योग्य अदल घेणार. मी विसरणारा माणूस नाही. आपल्या एक तर कोणी रस्त्यात जाऊ नये आणि गेलेला मी काय तसं सोडत नाही. त्यामुळे संजय पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिर, सुरक्षित राह, नाही तर जेल उत्तम आहे, परत जा, सुरक्षित राह. असो बंधू भगिनीनो मातानो, सालाप्रमाणे सुजयने बोलवलं, आमंत्रण दिलं, मी आलो. तुम्हाला सगळ्यांना भेटून मला आनंद वाटला. तुम्ही सुखी समाधानी राहावं, आनंदी राहावं, आणि महोत्सवाचा आनंद तुमचं वय वाढवण्यासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरो, अशा प्रकारच्या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि मला बोलवल्याबद्दल, माझा मान सन्मान सत्कार केल्याबद्दल मी या मंडळाचा अतिशय ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादाने आपले मार्मिक विचार या ठिकाणी मांडलेले आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा, हे 25वं वर्ष आहे, त्यानिमित्ताने सुजय धुरत यांच्या वतीने एक सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय दादांचं या ठिकाणी. हे 25वं वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव वर्षानिमित्त त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय माजी आमदार अशोक दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सुजय धुरत, सुजय मी आपणास विनंती करतोय, सन्माननीय माजी आमदार अशोक दादा पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. काही क्षणातच, काही वेळेतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष रावसाहेब ठाकरे हे देखील या भव्यदिव्य कोकण महोत्सवाला सदिच्छा भेटीसाठी येत आहेत.